आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 बातम्यांमधून. बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार. लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपकडून 6 जणांची समिती. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांच्या नावांचा समावेश. लोकसभेसाठी संभाव्य नावं समितीकडून जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. भाजपच्या सर्व निवडणूक निरीक्षकांची आज बैठक. 23 निरीक्षक आज लोकसभेच्या 23 मतदारसंघामध्ये बैठक घेणार. निरीक्षक मतदारसंघातील राजकीय स्थिती जाणून घेणार. दिल्लीमध्ये आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. 1 ते 2 दिवसांमध्ये भाजप लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता. अमरावतीमधून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता. उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांच्यासह पियुष गोयल, शेलार यांच्या नावाची चर्चा, तर अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची देखील भाजपकडून चाचपणी. दक्षिण मुंबईमध्ये भाजपविरुद्ध ठाकरेगट थेट लढत असणार. ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, तर भाजपकडून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित. गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आपला उमेदवार बदलण्याची शक्यता. भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांना विचारणा. आत्राम यांनी भाजपच्या तिकटावर लढू नये अजितदादांची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच. दोन्ही पक्षाकडून दावे सुरूच. शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सामंत यांचं स्टेटस. भाजपकडून प्रमोद सावंत यांच्या भाषणाचा व्हिडिओ देखील व्हायरल. शिवाजीराव आढळराव पाटलांची आज पदाधिकाऱ्यांसोबत आंबेगावात महत्वाची बैठक. शिवाजीरावांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांवरून बैठकीला महत्व. शिरूर लोकसभा लढवण्यासाठी अजित पवार यांची तयारी सुरू. अजित पवारांचा 3 मार्चपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर यासह भोसरी आणि हडपसरचा आढावा घेणार. उद्धव ठाकरे यांच्या याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली. अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर आता 19 एप्रिलला सुनावणीची शक्यता. ठाकरे गटाचे नेते आणि जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. सलीम कुत्तासोबत पार्टी केल्यानं बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या. हॉटेलकर थकबाकी प्रकरणी निलेश राणे यांना पुणे महापालिकेकडून दिलासा. राणे यांच्याकडून मिळकतीचा 25 लाखाचा धनादेश पालिकेकडे जमा. उर्वरित रकमेचा वाद सुरू असल्याच्या आक्षेपानं थकबाकी शून्य. राहुल गांधी 12 मार्चला नाशिक दौऱ्यावर. नाशिकमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो देखील होणार. राहुल गांधी काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार. मातोश्री परिसरामध्ये आमदार कपिल पाटील यांची बॅनरबाजी. पलटी मारनेवाले चले गए, हम इंडिया के साथ मैदान में है, मातोश्री बाहेर लावलेल्या बॅनरवर असा उल्लेख. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 मार्चला होणाऱ्या सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या जत्रेला हजेरी लावणार. नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाण हे देखील आंगणेवाडीच्या जत्रेला जाणार. मुंबई गोवा महामार्गाच्या नावाच्या वादामध्ये आता कोकण प्रादेशिक पक्षाची उडी. महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्गाचं नाव द्या अशी मागणी. एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीकडून आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमान फेऱ्यांमध्ये 40% वाढ. एप्रिल महिन्यापासून वाढीव फेऱ्यांची सेवा प्रवाशांकरता उपलब्ध होणार. मुंबई विमानतळावरील वाहतूक पूर्वपदावर. मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या संख्या कमी करण्यासाठी केल्यानंतर आता 27% विमानांचा विलंब टळला. मध्य रेल्वेवरील धोकादायक शिव उड्डाण पुलाच्या पाडकामासाठी नवीन तारीख. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कारणामुळे पुलाचं काम पुन्हा एकदा 1 महिना पुढे ढकललं. कोकण रेल्वेच्या 2 एक्सप्रेसला तात्पुरत्या कालावधीसाठी अतिरिक्त डबा. पोरबंदर कोच्चुवेली एक्सप्रेसला शयनयान, तर हिसार एक्सप्रेसला वातानुकूलित डबा जोडला जाणार. नाशिकमधील सिटी लिंक बसचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर. थकीत पगार आणि इतर मागण्यांसाठी आजपासून संप. ऐन परीक्षेच्या काळामध्ये संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे मोठे हाल. पुण्यामध्ये कंत्राटी वीज कामगार विविध मागण्यांसाठी संपावर. महापालिकेच्या थकबाकी वसुलीवर परिणाम. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील मतदान केंद्र निश्चिती. शहरी भागामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचं पाऊल. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची. दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार. काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश.
पुण्यामधील शासकीय कार्यालयांकडे 250 कोटींची पाणीपट्टी थकीत. थकीत रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा. पुणे महानगरपालिकेला अखेर अंदाजपत्रक सादर करायला मुहूर्त मिळाला. 7 मार्चला आयुक्त विक्रम कुमार अंदाजपत्रक सादर करणार. नाशिकच्या माळेगावातील किरकोळ बाजारामध्ये लिंबूचे भाव कडाडले. बाजारपेठेमध्ये लिंबाची आवक कमी झाल्यानं भाव वाढ. हिंगोली जिल्ह्यामध्ये पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका. गहू, हरभरा, ज्वारीसह फळबागांचं देखील मोठं नुकसान. बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात. बुलडाणा जिल्ह्यातील 39,000 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. 22,000 हेक्टरवरील पीक भूसपाट. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राथमिक अहवाल सादर. बुलडाण्याच्या गारगुंडीमध्ये 4.5 एकर शिवारातील कलिंगड फुटलं. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. चिपळूणमध्ये आलोरे आणि शिरगावला जोडणाऱ्या पुलाच्या कामामुळे धोकादायक पर्यायी मार्गावरून नागरिकांचा प्रवास. पर्यायी मार्ग व्यवस्थित करत नाही तोपर्यंत काम करू न देण्याचा स्थानिकांचा इशारा. बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी आरटीची घोषणा. सोलापुरात विविध संघटनांकडून शासन निर्णयाचं लाडू वाटत स्वागत. उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यावर चाकू हल्ला करत 2 लाख लांबवले. 24 तासाच्या आत पोलिसांनी मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश. अहमदनगरच्या शेगावमध्ये जिनिंग कर्मचाऱ्याला लुटणारे दोघे गजाड. 10 लाख रुपये जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. शिवमंदिर आर्ट फेस्टिवल निमित्तानं अंबरनाथ सजलं. आजपासून शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला सुरुवात. सिंधुदुर्गमधील भराडी देवीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सजली. यंदा गावामध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा अंदाज.